नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आज झालेली इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका आज आपण पाहूयात. इयत्ता 5वी स्कॉलरशिपची पेपर 2, तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका आहे, याचं स्पष्टीकरण आज आपण पाहूयात. माझ्याकडे ए संच आहे. आज आपण इंग्लिश आणि बुद्धिमत्ता या दोनही विषयांचं उत्तर आणि त्याबरोबर त्यांचं स्पष्टीकरण पाहूयात. हा प्रश्न पहिला आहे, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. द क्लॉक शोज द टाइम. पा या घड्याळामध्ये 4:45 वाजलेले, 4:45, 3:15 आणि 45:05 म्हणजेच 4:45. मग वेगळा टाइम झाला 2:45. हा वेगळा टाइम आहे, हा यांच्याशी जुळणारा नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2. चूज द प्रॉपर पंक्चुएशन मार्क इन द एंड ऑफ सेंटेन्स. दॅट्स अन एक्सलंट आयडिया. हा म्हणजे इथे एखादं अगदी केवल प्रयोगी वाक्य आहे, म्हणजे अचानक उद्भवलेली जी भावना आहे, तर तसे हे बोललेले वाक्य. तर इथे शेवटी उद्गार चिन्ह पाहिजे होतं, एक्सक्लेमेशन मार्क. आता पुढे प्रश्न क्रमांक 3. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली. आपण नेहमी आपले हेअर कट केले पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूयात, ही एक जाहिरात आहे, जाहिरातीवरती काही प्रश्न ते पाहूयात. फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स, जे व्हेजिटेबल आणि फ्रुट्सच्या संदर्भातली ही एक जाहिरात आहे, याच्यावरील प्रश्न पाहूयात. जाहिरात तुम्ही पाहून घ्या. हा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. कशाच्या बेस वरती आहे ही? तर व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आताच आपण पाहिले ती, ही जी जाहिरात आहे ती आहे भाज्या आणि फळांच्या संदर्भात आहे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोटो फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. हा मोटो काय असेल? एखादं बोध वाक्य म्हणूयात आपण, म्हणजे आता फ्रूट आणि व्हेजिटेबल आहे, तर याच्याशी मोटो असेल हेल्थ इज वेल्थ. फळं आणि भाज्या हे आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात, आरोग्य हीच संपत्ती म्हणावी लागेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. हा हे सेंटेन्स पाहूयात, काय आहे सेंटेन्स. हुरे टीचर, वी वॉन्ट टू प्ले खो खो. जेव्हा मुलांना खो खो खेळण्यासाठी सोडलं जातं, तेव्हा मनातली ही भावना एक प्रकारची अगदी हुर्रे करून मुले निघतात. तर हुर्रे हा शब्द जो आहे, तर तो शब्द त्या शब्दामधलं हुर्रे मधला यश जो आहे तो कॅपिटल असायला हवा होता. त्याबरोबरच टीचरचा जो टी आहे, तर तो सुद्धा कॅपिटल असायला हवा होता. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव. पा कोणतं योग्य आहे ते पाहू. समूहदर्शक शब्द, कोणाचा समूह योग्य आहे. अ फ्लॉक ऑफ बीज हा नसतो. अ फ्लॉक ऑफ गीज हे बरोबर आहे. अ बंडल ऑफ चिल्ड्रन, अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन असं पहा. अ स्वार्म ऑफ डॉग्स, तरी इथे अ स्वार्म ऑफ बीज पाहिजे होतं आणि अ पॅक ऑफ डॉग्स असतं. तर पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पिक आउट द मिसिंग कलर अ रेनबो. रेनबो मीन्स इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्या मधील कुठला रंग राहिलेला इथे, तर तो शोधायचा होता. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि इंडिगो असतो पहा याच्यामध्ये, इंडिगो नावाचा कलर. त्याबरोबर व्हायलेट हा हे जे 7 रंग आहेत, तर त्या ते असतात इंद्रधनुष्यामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. हा 9वा प्रश्न, आय एम नॉट इंटरेस्टेड. मग आय एम नॉट इंटरेस्टेड इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा आहे. एम नॉट चा जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, तर तो आरंट असतो. आर नॉट चा देखील आरंट होतो आणि एम नॉट चा देखील आरंट होतो, एम होत नाही. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10.
फिल इन द ब्लँक. फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. आता फ्रान्स ही एक युरोपियन कंट्री आहे, पण युरोपियन मधला हा जो आहे तो यचा उच्चार आहे, म्हणजे इथे युचा उच्चार होतो. आणि यू यू हा आहे कन्सोनंट साउंड, व्यंजन आहे तो. व्यंजन असल्या कारणाने इथे ए असायला हवं होतं. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स. फोल्ड द पेपर इन द डायरेक्शन. पाता हा जो पेपर आहे तो कोणत्या डायरेक्शनने आहे. पाता डायरेक्शन तर त्या असतात, या फोर डायरेक्शन आहेत, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. पाता या साईडने, म्हणजे ही झाली नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट इथे पर्याय नाही, नॉर्थ ईस्ट नाही म्हणून हा झाला वरच्या साईडने. मामा ह्याला काय म्हणतात आपण, वरच्या बाजूने दोमडा, म्हणजे या बाजूने आहे पण तसा पर्याय नाही, तर अपवर्ड हा याच्यासाठीचा योग्य पर्याय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन. परमिशन कोणती आहे ते पहा. प्लीज कम इन ही परमिशन आहे या वाक्यामधली. यू आर वेलकम. आय ड्रिंक वॉटर. प्लीज कम इन. डोंट मेक अ नॉइज. तर प्लीज कम इन. हे योग्य आहे. पाहता पुढे एक पॅसेज आहे, या पॅसेज वरती काही प्रश्न आहेत, पॅसेज वाचून घ्या, यावरील डायरेक्ट आपण प्रश्न पाहूयात. व्हॉट इज अ मस्ट फॉर स्टुडंट. हा इथे स्टुडंट साठी काय बेटर आहे, तर इथे डिक्शनरी, डिक्शनरीचं महत्व तिथे पटवून दिलेलं आहे पॅसेज मध्ये. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझी मीन्स सोपा. सोपा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द तर तो आहे डिफिकल्ट. 15 नंबर. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्स. वन कॅन बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव डिक्शनरीज. कशी असायला हवी डिक्शनरी, तर शब्दकोश असायला, कसा असायला, सिंपल आणि अट्रॅक्टिव असायला हवा. म्हणजे हा उल्लेख आहे या पॅसेज मध्ये, पॅसेज वरचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूयात, 16 नंबरचा. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. पहा काय इन्स्ट्रक्शन आहेत, जसं की टर्न लेफ्ट, क्लाइम अप, गो डाऊन असं होऊ शकतं. तर मग योग्य कुठे आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. हा पुढचा प्रश्न आहे, 17 नंबरचा. फिल इन द ब्लँक. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू सायकल. न्यू, नवीन सायकल. जोसेफने नवीन सायकल घेतली, मग न्यू याच्यातला हा असायला हवा होता. बरं, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18, 18 नंबरचा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. आता यामधला ऍक्शन वर्ड आपल्याला शोधायचा आहे, आणि यामध्ये जो काही ऍक्शन वर्ड आहे तर त्याला असणारा एक रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये आहे ऍक्शन वर्ड डिग. डिग मीन्स खणणे किंवा खोदणे. खोदणे हा आहे ऍक्शन वर्ड. डिगला मग काय होऊ शकतो, फिग. हे त्याचं रायमिंग वर्ड झालं, ऑप्शन नंबर 3. फिल इन द ब्लँक. नो, माय मोबाईल इज रिंगिंग. पहा आपण सुरुवात, ओ नो, माय मोबाईल इज रिंगिंग, म्हणजे हे इंटरजेक्शन आहे, सेंटेन्स आहे हे. तर ओ असायला हवं होतं. 20 नंबर. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर हा क्रमवाचकनुसार कुठल्या क्रमांकाचा महिना आहे, तर तो आहे 12th. 12th मध्ये हा यफ येतच असतो. पहा 3 नंबरचा योग्य आहे. 21. फाइंड द शेप ऑफ डाइस यूज इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. क्यूबॉइड, क्यूब, स्क्वेअर की कोन. आता जो लुडो मुलं खेळतात, तर ते पाहिलं असेल, तुम्ही निरीक्षण केलेलं असेल, त्यातले जे काही बॉक्स आहेत तर ते कशा आकाराचे असतात, ते असतात क्यूब शेपचे, एकदम असे क्यूब सारखे असतात. काय म्हणता येईल, लांबी, रुंदी, उंची सर्व काही सारखं असणार असतात हे क्यूब, एकदम चौरस आकृती. 22 नंबरचा क्वेश्चन पहा. एक संरचना आहे,
पहा, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. लेग, लेगच्या संबंधित म्हणजे पायाशी संबंधित काय काय आहे, बॉडी पार्ट येथे हिल नी थाय, तर पायाशी संबंधित बॉडी पार्ट आहे टोज, ऑप्शन नंबर 4. 23 नंबर, हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. तर सलीम वंदनाच्या बर्थडेला जर भेटला असेल तर तो तिला काय म्हणेल? हॅपी बर्थडे. 24 नंबर पहा, सॉल्व द रिडल, हे कोडं आहे ते सोडवा. आय कॅन हेल्प यू टू हीट, मी तुम्हाला उष्णता देण्यामध्ये मदत करतोय. अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड, त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवण्याचं काम मी करतो. हु ॲम आय, असं कोण आहे मी? तर तो आहे मायक्रोवेव, जो की सर्वांच्या किचनमध्ये असतो. 25 नंबर, अरेंज द नंबर टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. पाहता कुठले कुठला शब्द यापासून अर्थपूर्ण असा शब्द तयार होणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 जर घेतला तर तो शब्द होतो डायनासॉर. पहा, डायनोसॉर, डायनासॉर हा वर्ड इथे तयार होतो. आपण गणित इंग्लिशचे प्रश्न संपलेले आहेत, बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26 आहे. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा व शेवटून 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल? माता, ज्या मुलाचं सुरुवातीपासूनच पण माहिती आहे नंबर त्याचा आणि शेवटीपासूनच पण माहिती आहे. म्हणजे आता समजा ही एक रांग आहे, या रांगेमध्ये तो सुरुवातीपासून जर काउंट केला, समीर जर सुरुवातीपासून काउंट केला तर तो 23वा, आणि शेवटीपासून जर काउंट केला तर तो कितवा आहे? 19वा. म्हणजे 19 आणि 23 यांची करायची बेरीज. एका रांगेमध्ये किती मुलं आहेत? 23 अधिक 19, जे काही बेरीज येईल त्यामधून 1 वजा करायचा. कारण का? तर दोनही क्रमांक एकाच मुलासाठी आहेत, म्हणजे 1 वजा करावा लागेल तिथे. म्हणजे ही जर वजाबाकी केली तर ही मिळते 41. म्हणजे या रांगेमध्ये 41 मुले आहेत. तर आता मधला क्रमांक पाहूयात, मधला मुलगा कुठला असेल? मग मधला क्रमांक कसा काढायचा? मधला क्रमांक काय करायचं? एकूण मुलं अधिक एक करायचं आणि छेदामध्ये 2. म्हणजे 42ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर मिळतं 21. म्हणजे 21व्या क्रमांकावरती जो काही मुलगा असणार आहे इथे, तर 21व्या क्रमांकाचा मुलगा हा मधला असेल. तर रॅचा जो काही क्रमांक आहे तर तो शेवटूनचा पाहिजे आपला. हा, मग शेवटूनचा जर असेल मग इथं तर क्रमांकावर असणारा रॅचा कितवं स्थान आहे? आता पुढचा नंबर तर दिलेला नाहीये, मग इथं पुढचा जर 5 घेतला तर हा जवळजवळ 30 पर्यंत जातो, पण तसा नाहीये. मग इथं काय, मागचा 5 घ्यावा लागेल आपण. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे हा जर 21वा तर इथं 20 असेल, हा इथे 19 असेल, हा 18 असेल, हा 17 असेल आणि हा 16व्या क्रमांकावरती हा राज उभा असेल. म्हणजे राजचा क्रमांक झाला 16व स्थान त्याचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. पाहता सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल? पण आता ए या ठिकाणी पहा, आता ए च उत्तरेचं ठिकाण जे आहे, आता ही जी आपल्याला पेपर आहे की नाही तो व्यवस्थित उलटा करून पाहावा लागेल. म्हणजे उत्तर दिशा इथे नसते, उत्तर दिशा त्यांनी जशी दाखवली की नाही त्या प्रकारे उत्तर दिशा आता आपल्याला इथे शोधावी लागणार आहे, कारण ए इकडे या बाजूला आहे. मग अशा प्रकारे जर तो उत्तरेला गेला तर तो पहिल्यांदा उत्तरेला इकडे येईल, आणखी एकदा इथे येईल. म्हणजे 2 वेळा झालं. म्हणजे किती वेळा त्याचं उत्तरेला तोंड देणार? ती 2 वेळा झालं. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 28. ए झाडावर काही पक्षी आहेत व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतात, आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतात. तर सुरुवातीला ए व बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी असतील? समजा ए नावाचं एक झाड आहे आणि एक बी नावाचं झाड आहे. आता पर्याय क्रमांक जर 3 निवडला आपण, समजा आता हे समजा एक छोटे छोटे आपण झाड काढून घेऊया, जास्त व्यवस्थित स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. म्हणजे सर्व सुरुवातीला समजा ए कडे 5 आहेत आणि 7 आहेत. म्हणजे आता काय सांगितलंय की ए कडचा 1 गेला तो बी कडे गेला, म्हणजे बीचा 1 वाढला हा 8 झाला, 1 कमी झाला याचा, म्हणजे याच्याकडे आता 4 झालेत. म्हणजे 4 घेतला की 4ची दुप्पट ही 8 होते. म्हणजे इथे पहिली तर जी काही कंडिशन आहे ती अगदी बरोबर आहे. आता पुन्हा सांगितलं
की बी झाडावरील एक पक्षी दुप्पट होतो आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर जर गेला तर पक्षी समान होतात. मग हीच कंडिशन होते का? आता आपण पाहूयात. जसं की इकडे 5 आणि 7 हे झाडं तर आपण फिक्स घेतलेलेच. ए मधला जर एक कमी केला म्हणजे सॉरी बी मधला जर एक कमी केला तर बी कडे राहतात 7. बी कडचा कमी केला म्हणजे एकचा वाढवावा लागेल याचा, म्हणजे 5 आणि 1 6, म्हणजे दोनही कंडिशन अगदी योग्यपणे जुळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. या प्रकारे प्रश्नपत्रिका आलेली आहे पहा. म्हणजे जे काही इंग्लिश माध्यमाचे जे काही मुलं आहेत तर त्यांच्यासाठी मराठी किंवा सर सेमी माध्यम जर निवडला तर तुम्हाला या प्रश्न यासारखी प्रश्नपत्रिका मिळाली असती. म्हणजे इंग्लिश पण आहे आणि मराठी मधून पण आहे, पण फक्त इंग्लिश माध्यम निवडू नका. इंग्लिश जर घेतलं तर फक्त इंग्लिश टू इंग्लिशच राहतं. पण इंग्लिशचे जे काही मिनिंग आहेत, जसं की इथं पाहता कूल हॉट, तर स्ट्रॉंग स्ट्रॉंगला काय असायला हवं? वीक. पण इथे पुढचा जर प्रश्न पाहिला आपण 29 मराठी मधला तर थोडासा काही वेगळा वाटायला लागतो. जसं की आता तोच प्रश्न आहे आपल्याकडचा 29, कडू गोड तर शीतल, म्हणजे इथं स्ट्रॉंगला काय म्हटलं? शीतल. म्हणजे तो प्रश्न थोडासा वेगळाच पडला. मग कधी कधी मिनिंग समजायला थोडंसं कठीण जातं आणि प्रश्न चुकायला लागतात. म्हणून मराठी माध्यमातली मुलं सेमीची मुलं यांची जी रँक असते ते कधी पहा, वरची रँक असते त्यांची कधी. म्हणून कधी इंग्लिश मीडियमची मुलं असतात किंवा कुठलीही कोणत्याही माध्यमाची मुलं असू द्या, मराठी माध्यम निवडायचं. मराठी माध्यम निवडलं की आपल्याला दोनही प्रकारची प्रश्नपत्रिका मिळतेच, इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. चला असो, आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. म्हणजे शीतलला काय असायला हवं होतं? उष्ण. विरुद्धार्थी शब्द येथे श्यामची आई, साने गुरुजींचं पुस्तक आहे, तर अग्निपंख हे जे पुस्तक आहे तर हे आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. विंग्स ऑफ फायर म्हणतो आपण. 5 37 ला 40 तर 25 ला किती? आता हे 37 ला 40 कसे आलेत? म्हणजे काय केलंय पहा, व्यवस्थित एक्सप्लेन करूयात आपण. 3 आणि 7 यांची केली बेरीज आणि एकदा वजाबाकी केली. 7 मधून एकदा 3 ला कमी केलेत आणि जे काही संख्या येईल त्यांचा गुणाकार केलाय. म्हणजे 7 आणि 3 झाले 10 आणि यांची जर वजाबाकी केली तर ती झाली 4, म्हणजे 10 चौक 40 असं झालं. अगदी त्याच प्रकारे काय करावं लागेल? 2 आणि 5 ची बेरीज करावी लागेल. गुणिले काय करावं लागेल? 5 आणि 2 चा फरक काढायचा. म्हणजे 5 आणि 2 झाले 7, गुणिले यांचा जर फरक काढला तर तो आहे 3 7, म्हणजे 3 7 21. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न 14 ला 15 तर 32 ला किती? आता या प्रश्नामध्ये थोडंसं निरीक्षण जर केलं की नाही तर लक्षात येईल. म्हणजे पहिला जो काही आहे आपला दशक जो आहे तो दशक आहे असाच ठेवलाय. दशक मध्ये काही बदल केला नाही, पण जो काही दशक आहे आपला जो दशक आहे तर त्या दशकामध्ये एकक मिळवून पुढे पाठवलाय. दशकामध्ये एकक मिळवलं आणि पुढे पाठवलं, म्हणजे 4 आणि 1 5 केलेत, या दोघांची ऍडिशन करून इथे पुढे पाठवली. मग इथे सुद्धा तसंच करायला हवं. म्हणजे जो आपला एकक आहे तो एककला एकक आहे असंच ठेव, सॉरी जो दशक आहे तो दशकला दशक तसाच ठेवायचा आहे. सुरुवातीचा अंक आहे असंच आणि नंतर या दोघांची ऍडिशन करायची आणि हा पुढे लिहायचा एककाच्या जागी. म्हणजे हे झालं उत्तर 35. या प्रकारे हे 35 आलं. त्या पुढचा प्रश्न आता याच्यामध्ये काय असेल? एक मिनिट, थोडस आपण लहान करूयात प्रश्न. या दोघांचा जसा संबंध आहे तसा आता तिसऱ्याचा आपल्याला चौथ्याशी जुळवायचा आहे. तर आता हा संबंध या प्रकारे असेल पहा. वरचं खाली खालचं वर झालेलं आहे त्या आकृत्या, त्यानुसार हा संबंध आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल? पाहता काय करायचं अशा वेळी की 100 ला आता भागाकार करायचा. 100 चा भागाकार करायचा कोणासोबत? करायचा 7. 7 नेच का? तर आठवड्यामध्ये 7 वार असतात म्हणून. मग 7 ने जर भाग दिला तर पहा, 7 1 7 उरले 3, 7 चौक 28, बाकी उरेल 2. म्हणजे 2 बाकी उरली, जी काही 2 बाकी उरली की नाही, हे बाकी म्हणजे काय? आता याच्या पुढचा वार असतो. कोणाच्या पुढचा आहे? आता या जन्मलेला जॉनचा, शुक्रवारी जन्मलेला जॉन, म्हणजे जॉनच्या पुढचे जे 2 वार आहेत ते, म्हणजे शनायाचा जो आपल्याला जो काही आहे तो जन्मवार मिळणार आहे या पुढच्या 2 दिवसानंतर. म्हणजे शुक्रवार+2 करायची. शुक्रवार+2 म्हणजे शुक्रवारच्या नंतरचा दुसरा दिवस म्हणजे काय झाला? शनी. आणि शनीच्या नंतरचा काय असेल? रवी. आता हा झाला तिचा जन्मवार.
जन्म झाला की लगेच वाढदिवस नसतो. वाढदिवस कधी असतो? एका वर्षानंतर. मग वाढदिवस हा कधी आहे? 2000. जन्मवार कधी झालेला? 2001 ला झालेला आहे. आणि मग वाढदिवस असेल 2002 ला. मग 2002 हे काही लिप वर्ष नाही. लिप वर्ष नसलं की लगेच पुढचाच वार येत असतो. मग 2002 ला तिचा वाढदिवस असणार आहे सोमवारी. पहिला वाढदिवस झाला सोमवारी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 35. चौकटीमध्ये काय येतं पहा. आता या चौकटीमध्ये आपण जर क्रम पाहिला यांचा, हे काय चढत्या क्रमाने लावलेल्या संख्या आहेत. म्हणजे 7, 7 च्या नंतर थोडा, 7 पेक्षा थोडा मोठा 12, मग 18, मग 25, 33, 42. म्हणजे इथे आपल्याला 42 घ्यावा लागतो. मी इथे पर्यायातला ठेवून पाहिला का, तर मी तुम्हाला दाखवते. इथे पहा, 42 नंतर 52, मग 63, आणि मग आपला 75 होईल. जसं की आता इथे क्रम पहा, अधिक 5 झाला, मग अधिक 6 झाला, इथे अधिक 7 आहे, इकडे अधिक 8 आहे, इकडे 9 आहे, इथे 10 आहे, मग इकडे 11 चा फरक आहे, मग 12 चा फरक आहे. म्हणजे असा फरक जो आहे 5 पासून, हा फरक वाढत 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 जाणारा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता 36वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 25 ला 532 म्हणतात, 57 ला 725 म्हणतात, 34 ला 413 असं लिहितात. तर 14 ही संख्या कशी लिहावी लागेल? अतिशय सोपं आहे. काय केलंय त्यांनी? या दोघांची बदली केली. अंकांची काय केली? बदली केली. जसं की 5 ची जागा 2 ला, 2 ची जागा 5 ला दिली. 5 आणि 2 यांची केली बदली, बरोबर. मग या दोघातला फरक किती होतो? बरं, 5 आणि 2, म्हणजे 5 वजा 2 केला की 3 चा फरक आहे. मग इथे 3 चा फरक असं करत 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 गेलेत. मग इथे पण तसंच आपल्याला करावं लागेल. अगोदर 4, मग 1, या दोघातला फरक आहे 3 चा. म्हणजे 4 3 1, कुठे दिसलं? 4 3 1 पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता पुढचा प्रश्न आहे, तंतोतंत जुळणारी आकृती. यामध्ये तर काही प्रश्नच नाही. इथे काही कोणाचा प्रश्न जाणारच नाही. कोणाचा मार्क? पर्याय 2 आहे. सेम सेम आकृती आपल्याला निवडायची होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. 38 मध्ये काय झालंय की सेम सेम आकृती जुळणारी. पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता पुढे दिलेला आहे प्रश्न की सोबतच्या आकृतीमध्ये एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्तींची इथे संख्या दर्शवलेली आहे. तर किमान 2 क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या व्यक्तींची आता आपल्याला संख्या शोधायची आहे. मग आता हे किमान हे 2 आहेत, इथे पण 2 आहेत, आणि किमान 2 म्हणजे इथे 13 पण आहेत. म्हणजे कोणाकोणाची बेरीज करावी लागेल? 12, 13 आणि 8. या जर सर्वांची बेरीज केली तर ही होते 33. आपल्या पर्यायामध्ये आहे का 33? पाहूयात. आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न. आता गटाशी जुळणारं पद निवडायचं आपल्याला. वादळ, सुनामी, महापूर या सर्व आपत्ती आहेत. तर दुष्काळ ही देखील एक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती द्या. पा, दिमाख, रुबाब, डौल, म्हणजे एक प्रकारची काय म्हणता येईल, विशेषणच आहेत. पण एक प्रकारचा यांचा वेगळा एक गट आहे. तर त्या गटामध्ये ताठा हा बसतो. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. पाहता यांचं क्रम, आता यांचा जो संबंध आहे तो कसा आहे ते पाहूयात आपण. काय केलंय या 9 आणि 5 चा केलाय गुणाकार. 9 गुणिले 5, आणि या गुणाकारामधून यांची बेरीज वजा केली. म्हणजे 9 आणि 5 यांची केली बेरीज वजा. म्हणजे 9 5 45, 45 वजा 9 आणि 5 होतात 14. मग ही जर वजाबाकी केली तर उत्तरामध्ये मिळतील आपल्याला 31, जे की इथे मध्ये लिहिलेले आहेत. हे असंच, मग हे प्रत्येकाचं असंच करत गेलेले आहेत. मग इथे आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 2. सेम तसंच आहे का आपण चेक करून घेऊयात. जसं की 7 5 35, मी इथे डायरेक्ट केले, 7 5 35 वजा, आता यांची जर बेरीज वजा केली, 7 5 12, म्हणजे 35 मधून जर 12 ला वजा केलं तर आपल्याला किती मिळतील? पा, 5 मधून जर 2 वजा केले तर 3 झाले, 2 3 मधून 1 वजा केलं की 2 झाले, म्हणजे 23 उत्तर येतं. अगदी योग्य आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. आता या सर्वच संख्यांचा संक्षिप्त रूप जर यांचं करून पाहिलं, जसं की 6 त्रिका 18, 6 7 42, 9 त्रिक 27, 9 7 63, 12 त्रिक 36, 12 7 84.
तसं इथं 17 पाड्यामध्ये 17 त्रिका 51, 17 नव, सॉरी 17 सत 119. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. आता इथे जुळणारं जे पद आहे, जसं की आता पहिल्याच याच्यामध्ये हे पाण्यातली आकृती आहे, हे याच्याला याच असा दिसतो, त्रिकोण असा दिसतो, मग पाण्यातीलच हीच आकृती, यांचा एक विशिष्ट असा गट, तर तो असा आहे पर्याय क्रमांक 3 वाला. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45. पहा काय केलंय, असा गुणाकार आहे पहा, 4 5 20 म्हणजे 5 × 4, यामध्ये आपल्याला मिळवावं लागेल 3 × 2 = 6, दोघा दोघांचा गुणाकार, म्हणजे अगोदरचा नंबर अंशासोबत गुणाकार नंतरचा छेदासोबत, म्हणजे 3 × 6, 3 × 2, 3 × 6 26 झाले. अशाच प्रकारे इथे तसंच होतं, 3 × 7 = 21, मी इथे डायरेक्ट करून दाखवते पहा, 21 असंच करून, आणि बे म्हणजे 21 आणि 3 झाले 2 झाले 23. अगदी त्याच प्रकारे 7 × 5 = 35 आणि 6 × 2 = 12, हे झाले 47. मग तसं आपल्याला इथं करावं लागेल, 6 × 7 = 42 आणि 5 × 2 = 10, म्हणजेच उत्तर मिळेल 52, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न पहा, सौरभ 17 वर्षांचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. बरं, आता याचं प्रत्येकाचं वय काढून घेऊयात आपण. हा सौरभ जो आहे, सौरभ कितीचा आणि सीमा. आता सौरभचं फिक्स वय माहितीये, सौरभ आहे 17 वर्षांचा आणि सीमापेक्षा तो 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 17 अधिक 3 म्हणजे सीमा झाली 20 वर्षांची. आता नंतर शरयू शरदपेक्षा लहान असून तिचं वय 21 वर्ष आहे, म्हणजे शरयूचं वय आपल्याला फिक्स माहितीये, शरयू आहे 21 वर्षाची आणि शरद जो आहे, तर शरदचं वय जे आहे तर शरदपेक्षा ती 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथे 21 अधिक 3 करावं लागेल, म्हणजे शरदचं वय झालं 24. तर सर्वात लहान वय कोणाचं आहे, तर इथे अनुमान जे आहे योग्य अनुमान निघतं की वयात सर्वात लहान सौरभ आहे. अगदी बरोबर आहे, सर्वात लहान सौरभ निघला 17 वर्षांचा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47. काऊ म्हणजे 274, कॅट म्हणजे 684, बेट म्हणजे 825, तर या सांकेतिक भाषेमध्ये गोट हा शब्द कसा लिहिला जातो. आता जसं की आता इकडे सी आहे, कुठे कुठे सी आहे, काऊ मध्ये सी आहे, कॅट मध्ये सी आहे, म्हणजे सीचा मिनिंग झाला 4. त्यानंतर डब्ल्यू कुठे कुठे डब्ल्यू आला, काऊ मध्ये डब्ल्यू आहे, बेट मध्ये डब्ल्यू आहे, म्हणजे डब्ल्यूचा मिनिंग कोण झाला, डब्ल्यू म्हणजे झाला दोघांकडे 2 2 आहे, म्हणजे डब्ल्यू म्हणजे 2 आहे. नंतर कॅट मध्ये टी आहे, वेट मध्ये टी आहे, तर टी साठी 8 दोघांकडे आहे, टी म्हणजे 8 झाला. त्यानंतर उरलेला ओ, ओ म्हणजे एकटा आहे, तर ओ एकटा राहिलेला आहे तो 7, म्हणजे ओ म्हणजे 7 झाला. वेट मधला ई एकटा राहिला तर ई म्हणजे 5 झाला. आणि त्याच्यानंतर सी ओ आपला कुठला राहिला अक्षर आता, हा ए एक राहिलं पहा, ए म्हणजे झाला एकटा राहिलेला 6. म्हणजे आपलं शब्दाचं स्पेलिंग काय, गोट, गोट मधला हा जी येतच नाही, आणि त्यांनी सूचना दिली की अक्षर आणि अंकांचा क्रम सारखा असणारच नाही, पण आपल्याला अपेक्षित काय, जी ओ ए टी गोट, मग हे कुठे का असताना पण आपली अक्षर असायला हवेत. मग ओ म्हणजे 7 आहे, ए म्हणजे 6 आहे आणि टी म्हणजे 8 आहेत, म्हणजे 7 6 8, 7 7 7 6 8, 7 6 8 आहेत, पण कुठल्या पद्धतीने, 7 6 8 इथे पण आहेत, इकडे पण आहेत, आणि इकडे 7 6 8 याच्यात पण आहे, इकडे 6 नाही, म्हणजे हात पर्याय गेलेला आहे. पण आता इथे जी नवीन आहे, म्हणजे नवीन एक आपल्याला अंक पण पाहिजे, अंक आपल्याकडे इथे तर नव्हता, म्हणजे एक आला नवीन, इकडे इतरांकडे पण आहे पण त्यांचा क्रम नाही, इथे याच्याकडे एक आहे तर त्याच्याकडे 7 नाही, म्हणजे आपला निश्चितपणे हा झाला पर्याय क्रमांक 2, म्हणजे जी म्हणजे एक घ्यायचा इथे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, काय करायचं, या सर्वांची बेरीज करायची, अंक त्रिकोणाच्या बाहेरच्या ज्या काही संख्या आहेत की नाही त्रिकोणामध्येच, जसं की 8 अधिक 2 अधिक 5, या सर्वांची बेरीज करायची, वजा 9 करायचे, म्हणजे यांची बेरीज किती झाली, 8 × 2 = 10, 5 = 15, 15 वजा 9 केले तर ते होतात 6 आणि 6 चा वर्ग होतो 36,
म्हणजे अशा प्रकारे हे मिळाले अगदी तसंच 6 8 7 14 5 19 19 मधून जर 9 वजा केले 19 वजा 9 तर 9 9 म्हणजे हे झाले 10 10 चा वर्ग बरोबर 100 मग इकडे तसं 7 3 10 4 14 14 वजा 9 14 वजा 9 किती झाले 5 म्हणजे 5 चा वर्ग इकडे 25 आला मग इकडे 9 आणि 2 11 आणि याच्यातला जर 5 घेतला पर्यायातला 5 तर किती होतील ते 9 5 14 15 16 म्हणजे 9 वजा केले की 7 म्हणजे 7 चा वर्ग इकडे 49 पर्याय क्रमांक 1 हे अगदी योग्य प्रकारे जुळतं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49. आता या तक्त्यावरून एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधायचा आहे. एडकाचा विरुद्ध अर्थी शब्द असतो मेंढी. मग मेंढी हा जर शब्द तयार करून पाहिला तर तो असा दिसेल एकसारखा पर्याय क्रमांक 1 सारखा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50. सोबतच्या आकृतीत चौकोनांची एकूण किती संख्या आहे ती पाहिजे. जसं की आता चौकोन कसे पाहिजे एकतर नंबर टाकायचे पहा 1 2 3 4 1 2 3 4 या सर्वांची बेरीज करायची म्हणजे 10 पुन्हा 1 2 3 4 म्हणजे पुन्हा एकदा 10 10 10 20 झाले आणि पुन्हा एकदा ABCD3 म्हणजे असे क्रमांक टाकून जर असं जर करत 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 गेलात तर आणखी तुमचे 13 चौकोन वाढणार आहेत. मग असे पूर्ण मोजत बसा. आता आपल्याकडे वेळ कमी म्हणून ही क्रिया तुम्हीच करायची सोपं आहे. असे 33 चौकोन मिळतात बराच वेळ जाईल म्हणून मी हा हे काम टाळलं. पाहता सोबतची आकृती ठळक रेषांवर दुमडून घन तयार केल्यास कोणती घन आकृती तयार होईल. आता घन आकृती तयार करताना काय करायचं अगोदर समोरासमोरचे अंक पाहून घ्यायचे. 1 च्या समोर 3 आहे 2 च्या समोर 4 आहे आणि 5 च्या समोर हा 6 आहे म्हणजे आता इकडे समोरासमोरची. मग अशी जर ही रचना पाहिली तर आता ही जर दुमडून पाहिलं तर ही या 2 सारखी रचना तयार होणार नाही. या 2 नंबर सारखी रचना तयार होणार नाही. पाहता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 52. पहा आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागे काय येईल. जसे की या दोघांचं अल्टरनेट केले पहिल्याचा शेवट शेवटचा पहिल्या नंतर दोघांची बदली मग असंच करत करत गेलात तर इथे हे जे उत्तर आहे तर ते उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडली आहे तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचं पद आपल्याला निवडायचंय. काय चुकीचं पद आहे पाहिजे. जर नीट निरीक्षण जर केलं तर पायात 1 1 ना 3 आहेत 3 नंतर 6 10 15 21 मग याच्या म्हणजे या काय झाल्या या झाल्या त्रिकोणी संख्या. मी ज्या काही बाण करून दाखवलेत की नाही तुम्हाला रेषा ओढून तर या झाल्या त्रिकोणी संख्या. आता इथं चुकीचं निवडायचं आपल्याला. मग आता यांच्यामध्ये जर हे नीट पाहिले की नाही आता यांचा जर क्रम बसवला हा तर हे जे आहेत घन वजा 1 आहेत घन वजा 1 जसं की 2 चा घन 8 8 वजा 1 केलं की 7 मिळतो. 3 चा घन 27 27 म्हणजे 1 वजा 1 केला की 26 मिळतो. नंतर 64 म्हणजे वजा 1 केला की 63 मिळतो. पण पहिला 1 चा घन 1 वजा केलं तरी ते 0 असायला होतं. 1 वजा 1 0 असायला हवं पण इथे 1 दिलाय म्हणजे 1 हे चुकीचं पद झालं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 54. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस असेल. म्हणजे आता ही जी कोण आहे चला असो ही वर्षा जी आहे हा ही वर्षा आहे समजा ही ती मावळत्या सूर्याकडे पाहते. मावळता सूर्य असतो पश्चिमेला. मग ही इकडे पाहते मग आता त्या दिशा झाल्या. मग हिने काय केलंय ती गेली 135 अंशातून. आता 135 अंशातून तिला जाण्यासाठी काय करावं लागेल. ती सरळ गेली इथं तर काही अंश मध्ये धरायचं नाही आपल्याला. म्हणजे इकडे इथपर्यंत जर आली तर 90 90 च्या पुन्हा इथपर्यंत अर्धे केले की हे झाले 135 अंश. म्हणजे हा कोण झाला 135 चा. सुरुवातीला आता इथून अशी सरळ निघाली सरळ निघून अशी वळाली तर ती इथपर्यंत म्हणजे आली तर इथे झाले 135 अंश पूर्ण. म्हणजे इथे ही तिची फेरी पहिली पूर्ण झाली. आता दुसरी फेरी जी आहे तर ती इथे होणार आहे 45 ची आणि पुन्हा इकडे होणार आहे ही 90 ची. म्हणजे 90 आणि हे पुन्हा
45 म्हणजे पुन्हा एकदा 135 म्हणजे ही जर दुसरी फेरी इथून इथपर्यंत झाली तिची म्हणजे इथे येऊन ती पोहोचलेली या डॉट इथे म्हणजे इथे तिचं घर आहे. आता घराचं जे काही प्रवेशद्वार आहे ती आता लगेचच घरात गेली. मग घरात गेली म्हणजे तिचं घर कसं आहे उत्तरेकडे तोंड करून इकडे उत्तरेकडे दिशा आहे म्हणजे ती लगेच इकडे घराकडे तोंड करून ती गेली म्हणजे उत्तर काय आलं आपलं उत्तरेकडे तिचं घराचं प्रवेशद्वार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे. पाण्यात प्रतिबिंब असं एक नंबर सारखं दिसणार आहे, एक नंबर योग्य आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. पाण्यामध्ये हे PRN हे जे आहे तर पर्याय क्रमांक 4 सारखं दिसणारी खालीलपैकी जोडाक्षरे नसलेला शब्द. अक्षर मध्ये क्ष जोडाक्षरे ज्ञ आहे, क्षु आहे, श्रेयश मधला श्रेय हे आहे म्हणजे उरला मृ. मृ मध्ये म्हणजे काय झालंय म अधिक रु ऋषीचा. रु ऋषीचा हा स्वर आहे. स्वर आणि व्यंजन एकत्र आलं तर ते जोडाक्षर होत नाही, ते फक्त एक अक्षर होतं. आणि मग हा ग ग अधिक अ ग कसा पाय मोडलेला म्हणजे अशी यांची रचना. मग तो मृग तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे जोडाक्षर नाही पहा मृग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. काव्य पंक्तीमध्ये अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे. पाहता अकारांत कोणते आणि इकारांत कशाला. अकारांत कशाला म्हणायचं तर ज्याचा शेवट अ या स्वराने होतो तो अकारांत असतो. जसं की प्रियतम अकारांत झाला. त्यानंतर रंग गंध आणि सर्व अकारांत वाले किती मिळाले 4. आता इकारांत पाहूयात आपण. इकारांत वाले किती मिळाले. आता इकारांत कोणाला म्हणायचं. आमुची आम्ही सारी तिची तरी आणि एथली म्हणजे यांची बेरीज केली तर ही झाली 6. 6 वजा 4 हे झाला 2. 2 ने इकारांत जास्त आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. वरील अक्षर मालिकेत एच आणि आर या अक्षरांदरम्यान असणाऱ्या अक्षराच्या संख्येपेक्षा 4 चे 3 पट अक्षरे असणारे कोणती जोडी आहे ते शोधायची आपल्याला. पहा एच आणि आर. आता एच आणि आर हे जर अक्षर पाहिलं तर यांच्या दरम्यान जी अक्षर आहेत की नाही एच आणि आर च्या दरम्यान तर ती झाली 9 अक्षर. पहा यांच्या मधली अक्षर मोजले तर ती किती आहेत. दरम्यान 9 अक्षर म्हणजे 9 च्या 4 छेद 3 पट म्हणजे आता 9 च्या 4 छेद 3 पट म्हणजे 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि या दोघांचे असतं गुणाकार 4 त्रिक 12. मग 12 अक्षर कोणाच्या दरम्यान निघणार आहेत तर ई आणि आर च्या. कसे तर हे पहा ई आणि आर. आता पहा मधले अक्षर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पहा दरम्यान म्हणजे मधले घ्यायचे त्यांना घ्यायचं नसतं. 12 अक्षर हे इथे तयार होतात म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदला बदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल. आता यांची जर बदली केली तर ती होते 31 म्हणजे मूळ. आता त्यानंतर 59, 95 चा उलटा केला तर हा 59 मूळ आहे. 17 ला उलटा केला तर तो 71 तो पण मूळ आहे. 53 ला उलटा केला तर तो 35 नाही मूळ. 37 चा उलटा केला तर तो 73 आहे म्हणजे 73 पण मूळ आहे. त्याच्यानंतर 76 चा उलटा केला तर 67 67 पण मूळ आहे. 19 हा मूळ आहे पण उलटा केला तर 91 तो संयुक्त होतो आणि 41 मूळ पण तो उलटा केला तर तो 14 होतो म्हणजे संयुक्त होतो. तसा चालणार नाही. या सर्वांची जर बेरीज केली तर ती होते 301. पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61. गटात न बसणारं पद ओळखायचं. धाम ग्रह आलय आणि सदन. हे सर्व घराला शब्द आहेत पण ग्रह ग्रह म्हणजे जे आकाशातले जे आहेत की नाही सोलर सिस्टीम मध्ये जे ग्रह दिसतात ते ग्रह. आपला पृथ्वी हा एक ग्रह आहे पण आपल्या घराला नाव असतं गृह. हे गृह म्हणजे हे घर झालं पण ग्रह म्हणजे सोलर सिस्टीम मधला पृथ्वी आपला तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. 54, 78, 66 आणि 36 अगदी पाहत क्षणी समजतं की इतर जे आहेत 78, 66 आणि 36 या त्रिकोणी संख्यात. पण 54 ही काही त्रिकोणी संख्या नाही. 55 असते तर आली असते म्हणजे हा नाही सॉरी 55 नाही. 54 ही त्रिकोणी संख्या नाही.
63 नंबर, म्हणूनच मी सांगितलं होतं, बऱ्याच वेळा सांगत असते मुलांना की कमीत कमी 1 ते 100 मध्ये ज्या काही ते 13 त्रिकोणी संख्या आहेत, तर त्या क्रमानुसार अगदी पाठच असायला हव्यात. अगदी पाहता क्षणी लक्षात येतो हा प्रश्न, म्हणजे इथे 2 गुण तुमचे वाचले असते. 192, 312, 732 आणि 726. आता जर अंकांची जर बेरीज केली की नाही, 9 आणि 1, 10, 2, 12, म्हणजे याची बेरीज झाली 12, यांची बेरीज झाली 6, यांची बेरीज झाली सॉरी 12, आणि इथे बेरीज होते 15. 15 म्हणजे इथे बेरजेवरून लक्षात येईल की सर्वांची बेरीज ही सम झाली, पण या 726 ची बेरीज मात्र विषम आली, म्हणून तो वेगळा झाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. आता या जर आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर या आकृत्या ज्या आहेत वरच्या आणि खालच्या आरशातील आकृत्या आहेत, पण जी काही आकृती दिसते 3 नंबरच्या तर ती पाण्यातील आकृती दिसते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. आता या सर्वांचा जर क्रम पाहिला तर हा क्लॉकवाईज फिरतोय, हा एफ आणि मध्ये अशी रेष जी आहे ती क्लॉकवाईज फिरते, पण ही दुसऱ्या क्रमांकाची आकृती अगदी क्लॉकवाईज फिरत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे. रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 वर्ष असल्यास त्याच्या तर त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? म्हणजे आता आपण समजा घेऊया, तिथे कोण कोण आहे, राम आहे, नंतर रहीम आहे आणि नंतर जॉन आहे. समजा राम 3 वर्षापूर्वी तो 9 चा होता, म्हणजे आज जर वय पाहिला, इथे आजचे वय करूयात आपण, आजचे वय म्हणजे आज तो झालाय 12 वर्षांचा, आणि इथे हा 12चा, आणि अगदी याच्या सोबत सांगितलं की रामच्या वयाच्या दुप्पट आहे हा रहीम, म्हणजे रहीम जो आहे 12 गुणिले 2 जर केलं तर तो आजचा वयाला आहे तो 24 वर्षांचा, आणि जॉनचं वय आपण एक्स मानू, कारण काय एक्स मानलं तर तो जॉनच्या वयाच्या सॉरी तर जॉनचं आजचं जे वय आहे तर 4/53 पट आहे कुणाच्या, तर रामच्या आजच्या वर्षी तर त्या तिघांच्या, म्हणजे 4/53 पट म्हणजे आपल्याला याच्या राम रहीमच्या रहीम सोबतच तुलना आहे ना, मग आपल्याला एक इक्वेशन इथे तयार करावं लागेल, म्हणजे एक्सच्या, म्हणजे एक्सच्या 4/53 = 24. मग आता हे जर इक्वेशन सोडवलं तर 4 आणि x यांचा गुणाकार होतो 4x/3 आहे असे, बरोबर 24. 4x ची किंमत 4x = 24 × 3, 24 × 3 म्हणजे 4x = 24 = 72, आणि एक्स बरोबर किती होईल 72, आणि गुणाकारातले 4 भागाकारात जातील, 4 × 4 उरले 3, 4 × 8 = 32, म्हणजे एक्स ची किंमत मिळाली 18, म्हणजे हा जो जॉन आहे तर त्याचं वय जे आहे आजचं 18 वर्ष वय. मग तिघांच्या वयाची बेरीज आता आपल्याला पाहावी लागेल, म्हणजे पहिला भरला 12चा, नंतरचा 24 आणि नंतरचा 18चा, या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज होते 54 वर्ष, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. वाघाला सिंह म्हटले, सिंहाला शेकरू म्हटले, शेकरूला हरिण म्हटले, हरणाला हत्ती म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणास म्हणावं लागेल? सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू, मग शेकरूला काय म्हटलंय? हरिण. तर हरिण हे झालं या प्रश्नाचं योग्य उत्तर. 68 नंबरचा प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पहा, जसं की इथे नंबर टाकायचे ए बी सी डी, त्यानंतर ई एफ जी आणि एच, म्हणजे एक एक अक्षरवाले तर हे सर्वच आहेत, म्हणजे ए आहे, बी आहे, सी डी ई एफ जी एच, एच पर्यंत हे सर्वच झाले. त्यानंतर दोघा दोघांना एकत्र जर केलं तर जी एच हा एक त्रिकोण होतो, जी एच होतो, त्यानंतर सी डी ई एफ हा चौघांचा एक होतो, आणि अगदी सर्व अक्षरे, म्हणजे सर्व अक्षरांना जर एकत्र घेतलं तर ते एक होईल, म्हणजे किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 1, 11, 11 होतात, पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता खालील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद आपल्याला निवडायचे. 841, 361, 290, 169 आणि 121. जर आता व्यवस्थित जर लक्षात पाहिलं तर हे आहेत मूळ संख्यांचे वर्ग आहेत, पहा मूळ संख्यांचे वर्ग, म्हणजे मूळ संख्यांचा वर्ग 529, म्हणजे 23चा वर्ग 529, म्हणून वर्ग संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 91.
आता इथे सुद्धा खूप सोपा क्रम आहे पाहण्याच्या मध्ये. वजा 9 केले, नंतर वजा 8 केले, पुन्हा वजा 7 केले, म्हणजे वजा इथे 6 करण्याची वेळ होती. वजा 6, पुन्हा वजा 6, मग 5, मग 4, असा ह्यांचा क्रम होता. म्हणजे 67 वजा 6 जर केलं तर उत्तर मिळालं असतं पर्याय क्रमांक 1, 61. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 71. आता हा जो बाण दिसतोय की नाही, तर तो बाण अगदी घड्याळाप्रमाणे 90 अंशामध्ये तो फिरतोय, अगदी क्लॉकवाईज फिरतोय, म्हणाल काय हरकत नाही. पण हे जे चिन्ह आहे, आता असं जे चिन्ह आहे की नाही, अगदी याच्या सोबतच टिपका ठेवायचा आहे आपण, मग याला एक सोबतच फिरवायचं आहे. हे अगदी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरताना दिसतंय. म्हणजे असं जर घेतलं तर इथे पर्याय क्रमांक 3 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय उत्तर आकृत्यांमधून निवडा. पहा, आरशातील प्रतिमा, आरशामध्ये डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं दिसत असतं. म्हणजे इथे आरशामध्ये अशी पर्याय क्रमांक 3 सारखी आकृती दिसेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73. पहा, आरशामध्ये पर्याय क्रमांक 4 सारखी आकृती दिसेल. प्रश्न क्रमांक 74 पाहूयात. तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल? तर काय करायला हवं? पर्याय क्रमांक 4, गैरवर्तन करू नकोस, असं त्याला नीट समजावून सांगाल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपण दोनही प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण पाहिलेली विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहिला, आणि आज आपण आज झालेल्या इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण पाहिलेले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच आपले ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस आहेत, ई स्पार्क या नावाने आपले क्लासेस आहेत. पहा, जून पासून हे क्लास सुरू होतात, उन्हाळा सुट्टीमध्ये हे क्लास फ्री असतात. जर तुम्हाला सुद्धा हे क्लास जॉईन करायचे असतील, आपले स्पर्धा परीक्षांचे क्लास असतात, विशेष करून इयत्ता तिसरी चौथी, हा इयत्ता तिसरी व चौथी जी एक सेपरेट बॅच आहे, मग यामध्ये सर्वच स्पर्धा परीक्षा आल्या. मग यामध्ये मंथन आहे, गुरुकुल आहे, ऑलिम्पियाड आहे, म्हणजे इतर ज्या काही सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आपण तयारी या स्पर्धा परीक्षांमध्ये करून घेत असतो. त्याबरोबर खास जी काही आपली एक बॅच आहे ती इयत्ता 5वी साठी, सेपरेट इयत्ता 5वी साठी, पहा, इयत्ता 5वी साठी नवोदय स्कॉलरशिप जी ही बॅच आहे आपली, त्याबरोबर इतर परीक्षेसाठी सैनिकी स्कूल असेल किंवा मंथन असेल, गुरुकुल असेल, NMS असेल, NSS असेल, म्हणजे या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आपल्या बॅचेस चालू असतात. या दोन ज्या काही बॅच आहेत तर ते आपल्या चालू असतात. इयत्ता 8वी साठी सुद्धा बॅच असते, पण या बॅच ज्या आहेत ते आपल्या फिक्स असतात. तर जर तुम्हालाही आमच्या ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल, तुम्हालाही क्लास जॉईन करायचे असेल, तर निश्चितपणे संपर्क करा. माझा संपर्क आहे पहा, ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस, सौ मीनाक्षी शहाणे असं म्हटलं तरी चालेल. माझं कॉन्टॅक्ट नंबर आहे पहा, 99 70 80 42 49. सौ मीनाक्षी शहाणे या क्लासेसचे मी संचालिका आहे, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओके, बाय.